संकल्प गुरु राधिका तुम्ही एक विचार करा, मी आपलं स्पष्ट बोलत आहे, आमचं सोडून द्या बा, आमचं सोडून द्या, पण अथर्वच का का होईल त्याच तुम्ही वेगळं झाल्यावर सांगा बरं, कस राहील ते पोरग? बाबा तुम्ही आलात मलाच वेगळे होणार, नाही अथर्व, काही काही नाही नाही, कळू दे ना त्याला, कळू दे ना त्याला काय खरं काय खोटं, मी मी सांगतो आपण, हा ये अथर्व ये इकडे ये, आई गुरु कापत बरं, ये ये इकडे, हे बघा आता मी काय सांगतोय ते नीट लक्ष देऊ नये, हा हे बघ तुझी आई आणि मी आता वेगळे होणार आहोत, आम्ही डिवोर्स घेणार आहोत, म्हणजे मी आता इथे राहणार नाहीये, बाबा नका ना जाऊ, आई नको करू ना असं, बाबा इथेच पावा ना, नाही हे बघ असं नाहीये, आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर, मी आहे ना, हे बघ असं नाही, ये इकडे मी समजावते तुला, ये इकडे, हे बघ रडू नकोस, का बाई का होणार या पोराच, तुला कळत नाही का गुरु काऊन बर त्या समोर असा बोललास तू, तुला फक्त स्वतःचाच विचार करते, लेकराचा विचार करत नाही तू, मला खरंच कळत नाही आई ग काय होत आहे माझ्या बाबतीत, मला ना खरंच काही सुचत नाही आता, तू रडू नको ना, नाही रडायचं नाही बा, रडू नको सगळं ठीक होईल बा, आईला असंच इमोशनल केलं पाहिजे, उद्या आईच्याच साक्षीनं काही गोष्टी राधिका तुझ्याकडून कसा कबूल करून घेतो ना बघच तो, काय बघताय तुला पाहतोय, मला चिंता काय आई खरंच काढलंस तू, मी अजूनही त्याच धुंदीत आहे, कसल्या तू प्रपोज केल्याच, काय सॉलिड कल्पना होती प्रपोज करण्याची, मग काय करणार, तुम्ही काहीच बोलत नव्हतात, मलाच करावं लागलं, मी काय बोलणार, मला भीती वाटत होती, म्हणजे आताही वाटते ऍक्च्युली, मला तुमचा स्वभाव आवडतो सर, ते काय म्हणतात वन इन अ मिलियन, लाखात एक, लाखात एक वगैरे मी काय तू, दिस रिमाइंड्स मी आय थिंक वी शुड चेरिश दिस मोमेंट, वी शुड सेलिब्रेट दिस, हो आज तुम्ही काय हवं ते खा, नो डायट, पण हा उद्यापासून मी तुमचा डायट प्लॅन करणार आणि मी सांगेन तेच खायचं, जेनी खाण्यात डायट ठीक आहे, प्रेमात नको, नाही आता नको नंतर घेतो, मी घ्या ना, नाही नाही आपली फर्स्ट डेट आहे ना, घ्या नको ना, मला वाट वाटतं आपण बोलूया ना, मी सांगते ना घ्या ना, इथे ना इथे घेतो आपला मध्ये कोणीच नाही, काय हा गुप्ते साहेब बोला काय अर्जंट आहे, आनंद ऐक ना मला तुझ्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे, कधी भेटूयात आपण, उद्या फोन करतो ना आपण, जरा फोनाफोनी करून ठरवूया, ओके ओके बाय, काय झालं, गुप्तेचा फोन होता, सांगत होता भेटूया काहीतरी अर्जंट बोलायचं, मला वाटतं वहिनीबद्दलच अशी, हे ना आता खूप सॅड होतंय, हा म्हणजे बघ ना एकीकडे आपलं जुळतंय दुसरीकडे यांचं फॉर एव्हर तुटतंय, मला खूप वाईट वाटत, नाही नाही अरे यार तू प्रॉमिस केलं होतंस की तू येशील मला हेल्प करायला, अजून काय, काही नाही काही नाही, यू हॅव टू कम, दोन दिवस आहेत मॅक्स तुझ्याकडे, कळलं ना, टू डेज अँड यू हॅव टू बी हिअर, नाही नाही तर मी कुठेतरी निघून जाईल, हो आणि तुला काही सांगणार पण नाही, बाय, thank you.
हॅलो, काय झालं राधा? तुला कसं रे कळतं मला काहीतरी झालंय? तुझ्या नुसत्या हॅलो वरून सुद्धा कळत, काय झालंय? काय नाही, नेहमीच या डिवोर्स प्रकरण पुन्हा सुरू झाल्यापासून ना सतत काहीतरी बिनसत आहे घरात. आईंनी तर खूप मनावर घेतलंय, त्यांची तब्येतही ठीक नसते आणि हेही शांत बसत नाही, सतत काहीतरी उकळून काढतात. आज तर आखर काय काय झालं आज? काय काही नाही, आज चुकून अथर्वच्या समोर विषय निघाला तर म्हणाले त्याला आज न उद्या कळणारच आहे, तर सगळं आताच सांगूया ना, कशाला लपवायचं? नको त्या भाषेत सगळं समजावून सांगितलं. बिचारा बिथरला रडायला लागला. कस बस समजवलंय रे त्याला म्हणून शांत बसले. तुला तर माहितीये ना लहान मुलांचं मन कसं असतं, असं काही झालं की लगेच कोमेजून जातो. अथर्वला जशी त्याची आई हवी तसेच त्याचे बाबाही त्याला प्रिय आहेत, त्याला हवेत बाबा. हे सगळं ऐकून खूप बिथरला रे तो. काय म्हटलं असेल ग त्याला? गुरुला अक्कल नाहीये का कोणासमोर काय बोलावं एवढंच? एवढ्या साध्या गोष्टी कशा कळत नाही त्याला? नाही, गोष्टी कळत असत्या तर बऱ्याच गोष्टी घडल्याच नसत्या ना. हे बघ, खरं सांगू का राधा, तुझा डिवोर्स होईपर्यंत ना हे सगळं असंच चालू राहणार, पण तू नको हिंमत हारूस. हा, तू शांत रा आणि कधीही स्वतःला एकटं नको समजूस राधा. मी आहे ना. हे बघ, मी अथर्वशी बोलतो उद्या. हा, मी त्याच्याशी छान गप्पा मारतो, बरं वाटेल त्याला. मला खात्री आहे तू याही परिस्थितीतून व्यवस्थित बाहेर पडशील. सौमित्र, तू बोलतोस ना ते मग खरंच खूप बरं वाटत रे मला. तू आहेस म्हणून आधार वाटतो मला. मन हलकं झालं ना बोलून? थँक्यू सौमित्र. तो जास्त आभार प्रदर्शन नको. हा, खूप शांतपणे आणि हो, जमलं तर उद्या अथर्वला शाळेत सोडायला जातो स्वतः. हो, जाणार आहे मी शाळेत. तशी उद्या मीटिंग आहे, जाईन ना मी. फर्स्ट क्लास मग प्रश्नच भेटला. ठीक आहे, झोपत. गुड नाईट. फक्त चहा चालणार का? आपण काहीतरी खायला मागूया का? नाही नाही, मला बस, मला फक्त चहा. नक्की? हो. तुला काय हवंय का? हो, म्हणजे मी असं विचार करतो की ब्रेड बटर मागूया. मागव मग. नको नको नको, बटर बिटर नको, ते उगाच त्रास होईल. हाय, काय होतंय? जरा हेल्थ कॉन्शियस आहे ना मी आता. हो, कशासाठी? जमलंय ना माझं म्हणून. जमलंय कुणाशी? माझं आणि कोण? जेनी? अरे काय सांगतोय? भैया, चीज वाला सँडविच चला ना, बहुत चीज डालना उस पे. नहीं 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 नहीं, कुछ भी मत डाल. अरे का इस चीज को नाचिस बना दोगे भाई? कुछ भी नहीं चाहिए मुझे.
चहा घेतो हेच खूप आहे, बाकी मला फक्त ग्रीन टी घ्यायची आहे. जेनीला कळलं ना तर ती ओरडते रे. म्हणजे आता सगळी सूत्र जेनीच्या हातात गेलेली दिसत आहेत. हल्ली खूप राहतो का रे तू समयाबरोबर? त्याच्यासारखं काय बोलतो, जलपे नमक छिडक राय. एनिवे तुला काहीतरी महत्वाचं बोलायचं होत. हो म्हणजे मला वहिनींबद्दल बोलायचं. काय झालं, एनिथिंग सिरियस? आम्ही सगळेजण सोसायटीतले ठरवत होतो की आपली राधिका घटस्फोटाच्या केस साठी कोर्टापर्यंत पोहोचली आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. हो ना, किती त्रासली आहे बिचारी. मी ना एकदा या विषयावर नानाजींशी बोललोय. आम्हाला दोघांनाच काय पण वसंतरावांनाही असंच वाटतंय की राधिकाचा एकदा घटस्फोटाचा निकाल लागला की मग तिने पुढच्या आयुष्याचा विचार करावा. त्यासाठी वहिनींना समजून घेईल असा जोडीदार मिळायला हवा. मुलगा बघितलाय. म्हणजे मी नाही समजलो सौमित्र. आणि या सगळ्याला राधिका वहिनींच्या सासऱ्यांचीही संमती आहे. आता फक्त सौमित्रला विचारायचं राहील, म्हणजे तो अमेरिकेला जायच्या आधी. अरे हे सगळं तुम्ही आता बोलताय पण हे सब मेरे दिमाग में कब से चल रहा है. काय बोलतो? हो अरे इनफॅक्ट मी हे सगळं समयाला ऑलरेडी खूपदा इनडिरेक्टली विचारलंय मी. हे बघ आनंद, मला काय म्हणायचं, आता सौमित्रला डायरेक्ट आणि सरळ विचारायची वेळ आलेली आहे. अडून अडून विचारायला नको प्लीज. आणि हे सगळं तू करू शकतो म्हणून मी तुझ्याकडे आलो. प्लीज ठीक आहे, नेक काम आहे देरी कशी. मी आजच विचारतो त्याला डिरेक्ट. हाय रे अथर्व, अजून तुला शूज घालता येत नाही. हा 10 वर्षाच्या मुलाला मी शूज घालून देते का? येणार आहे. आज पेरेंट्स टीचर मीटिंग आहे ना. हो टक्कर टक्कर धरा. अथर्व मी पण येणार आहे आज. यस जा लवकर दप्तर भर. ए येतोय बरं का मी? नक्की. हा टीचरला पण सांगून ठेव. कशाला? कशाला म्हणजे काय? बाप आहे मी त्याचा. आता आठवतंय. काय पुटपुटेस? नाही तोंडार सांग ना माझ्या. काय ते स्पष्ट बोल ना, पुटपुटेस काय? नाही तेच विचारत होते. इतके दिवसात त्याचा अभ्यास घेतला नाही, तो कसा आहे विचारलं नाही, त्याच्या मनाचा विचार केला नाही. आज कसं काय एकदम मीटिंग बिटिंग? हो तुला हेच हवंय ना. आता बरोबर बोलून दाखवशे. अथर्व आणि माझ्यामध्ये काही नातं फुलत जरी असेल ना तरी तुला ते नकोच आहे. नाही आज किमान ही तरी बरी परिस्थिती आहे. उद्या डिवोर्स दिल्यानंतर त्याला भेटू पण नाही देणार. स्वतःवरनं जगाची परीक्षा करू नका. मी का अथर्वला त्याच्या वडिलांपासून तोडी? माझं म्हणणं इतकंच आहे, तुम्ही इतके दिवसात त्याचा विचार केला नाही, त्याच्यासाठी काहीही केलं नाही. तो सतत तुम्हाला मिस करतो पण तुम्ही काय करता हो त्याच्यासाठी? वेळ देता? तुम्ही मात्र तुमचा सगळा वेळ तुमच्या त्या बच्चाला देता. तुम्ही वडील म्हणून कोणतेही कर्तव्य पार पाडत नाही. करेक्ट, आज बरोबर बोलून दाखवतेस. नाही ठीक आहे, आता विषय निघालाच आहे ना तर होऊनच जाऊ दे समोरासमोर सगळं काही क्लिअर. डिवोर्स नंतर मला काय काय मिळणार आहे? म्हणजे? म्हणजे डिवोर्स नंतर माझी नोकरी, माझी पोझिशन, माझा पगार याचं काय होणार आहे? काही नाही तर माझा पगार तरी वाढून दे. वा विचारून विचारून तुम्ही काय विचारलं? अरे माझं काय, तुम्ही ना फक्त स्वतःचा विचार करता. विचारलं तुम्ही डिवोर्स नंतर आई बाबांचं काय, त्यांना कोण सांभाळणार, ते कुठे राहणार, अथर्वच काय, त्याच काय करायचंय आपण, त्याबद्दल बोललात तुम्ही काही? मी इतरांचा विचार करतच नाही, तुम्ही फक्त स्वतःचा विचार करताय. राधिका त्यांची काळजी वाटते ना म्हणूनच विचारतोय. त्यांना काय रस्त्यावर घेऊन फिरत बसू मी? त्यांच्या सिक्युरिटीची काळजी वाटते म्हणूनच विचारतोय. वा नाही, तुम्ही आई बाबांचं अथर्वचं नाव पुढे करताय खरं, पण त्यांच्या नावावरून तुम्ही कुणाच्या सिक्युरिटीचा विचार करताय मला चांगलं माहिती. हा चांगलं माहिती. हे बघ राधिका थांब. वा सांग. नाही सांग ना काय बोलत होतो आपण, सांग जरा आईला. आई काही नाही, ते म्हणजे तुम्हाला बरं नाही आहे ना तर आम्ही तोच विचार करत होतो की कोण आधी येऊ शकतं. पण झालं, आमचं बोलणं झालंय, आता
मी येते रे. अथर्व अथर्व ये बरं लवकर. चल अथर्व हो पुढे ने आलं बोल. गुरु काउन बरं तुम्ही चिडचिडी करत आहात. तुम्ही दोघही भांडत होतात, मला आवाज येत होता म्हणून तर आले. तिचं डोकं ताळ्यावर नाहीये. खरं तू शांती घे ना गोडी गुलाबीनं वाक्यासोबत, सगळं ठीक होईल बा. नाही आता काही ठीक होणार नाहीये. तू उगीच मनात खोट्या आशा धरून बसू नकोस, कळलं? तुला बरं नाहीये, तू आज जाऊन आराम कर. आणि आता एक गोष्ट लक्षात घे, जे व्हायचं ते आता होणारच आहे. हॅलो, हॅलो हॅलो, ॲडव्होकेट गार्गी बोलत आहेत का? हो मी गार्गीच बोलते, बोला. नमस्कार, मी सरिता सुभेदार बोलत आहे, राधिका सुभेदार यांची सासू. राधिका सुभेदारांच्या सासूबाई, नमस्कार, बोला ना. मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. ठीक आहे, बोला की. नाही असं नाही, प्रत्यक्षात भेटून बोलायचं आहे हो. काय माहितीये का, माझी तब्येत जरा ठीक नाही, बीपीचा त्रास होत आहे हो, त्यामुळे बाहेर जात नाहीये मी. तुम्ही एक एहसान कराल का, तुम्ही याल का भेटायला? मी आता ऑफिस मध्ये ऍक्च्युली. नाही तुमच्या वेळेप्रमाणे या बरं, मला काही हरकत नाहीये, पण या, मला खूप महत्वाचं बोलायचं आहे. अहो पण राधिकाला माहित आहे का तुम्हाला मला भेटायचं आहे? नाही नाही नाही, तिला सांगितल्याशिवाय मी नाही भेटू शकत तुम्हाला. असं बोलू नका गार्गी मॅडम, पहा बरं ती तुमची क्लायंट आहे पण मी तिची आई आहे ना. आईचं मन तुम्ही समजू शकता का नाही? मला जसा गुरु आहे का नाही, तशीच माझी राधिका आहे. तुम्ही एकदा मला प्रत्यक्ष भेटा ना, तेव्हा तुम्हाला कळेल ना की मनामध्ये का चालू आहे, मा कसं जीव तुटते त्यासाठी. या ना, हवं तर तुम्ही राधिकाला नंतर सांगा आपलं भेटणं झालं म्हणून. तुमचे हात जोडते, कृपा करून या हो. हो हो, मी येते. खूप उपकार होतील, या. ठेवते बरं. काय बोलायचं असेल राधिकाच्या सासूबाईला? आधी भेटून यावं आणि मग राधिकाला सांगावं हेच बरं आहे. घरी सगळं ठीक आहे ना? नाही भाऊजी, जेव्हापासून ही कोर्टाची तारीख मिळाली आहे ना, तेव्हापासून काहीच ठीक नाही. आई सतत मला रिक्वेस्ट करण्याचा प्रयत्न करतात, हे सगळं थांबवण्यासाठी प्रयत्न करतायत. सगळेच जण डिस्टर्ब झाले, घरी तेच, इथेही तेच. त्यातनं हे इथेच असतात, सतत डोळ्यासमोर दिसत राहतात. तो सतत डोळ्यासमोर असतो ना, हाच खूप मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणे याच्यावर काहीतरी उपाय काढा. काय करणार, यांना ऑफिस मधनं निघून जा असं तर नाही ना म्हणतायत. तो ना कुठल्या वेगळ्याच ठिकाणी जॉब करत असताना खूप बरं झालं असत, इथे कशाला? वहिनी आपण असं केलं तर आपण त्याला वेगळ्या ठिकाणी जॉब साठी पाठवलं तर? आनंद भाऊजी, कसं शक्य आहे? म्हणजे विथ हिज जॉब प्रोफाईल, म्हणजे त्याचं जे बॉडी ऑफ एक्सपिरियन्स आहे, म्हणजे इथे तर तो जे काही जॉब करतोय इट इज वे बिलो हिज डिग्निटी, टू बी व्हेरी ऑनेस्ट. यू कॅन गो टू अ बेटर कंपनी विथ अ बेटर जॉब प्रोफाईल. हे असं होऊ शकतं? हो हो, का नाही, ऑब्व्हियसली. बरं ठीक आहे, पण आनंद भाऊजी हे सगळं आपल्याला वाटतंय त्यांच्याबद्दल, पण त्यांना पटलं पाहिजे ना हे सगळं यांच्या गळी कोण उतरवणं. किती सांगितलं ना त्याला, असं वाटेल की आपण त्याला अवॉइड करतो. कोणी एकच माणूस आहे जो याच्यावर सोल्युशन देऊ शकतो आपल्याला, 100 फ्रेंड्स. बरोबर आहे, मी एकदा बोलून बघते त्याच्याशी. मी
बोला राधिका मैडम तुझ्याकडे एक काम आहे काय तू लंचला इथे येतोस का मग आपण बोलू ओके येतो बाय